नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपले मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. जिल्हा न्याय भरती निकाल या ठिकाणी लवकरच लागणार आहे मित्रांनो. जिल्हा कोर्ट संदर्भात ज्या दिवशी फॉर्म सुटले त्या दिवसापासून आजपर्यंत पूर्णपणे अधिकृत आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे. सर्वांना तुम्हाला माहितीच आहे, मात्र इथून पुढे पण मित्रांनो जिल्हा परिषद जिल्हा न्यायालय भरती संदर्भात अजून आता जे महत्वाच्या टप्प्यावरती भरती प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे आणि या संदर्भात पण मी तुम्हाला वेळच्या वेळेला संपूर्ण माहिती देणार आहे. मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक मेसेज टाकला होता आपल्या ग्रुपला की 2-3 दिवसामध्ये काहीतरी अपडेट येईल आणि आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या जिल्ह्याला शिपायाला किती फॉर्म केलेले आहेत आणि लिपिकला किती फॉर्म केलेले आहेत, लघुटंक लेखकला किती फॉर्म केलेले आहेत आणि टोटली किती फॉर्म गेलेले आहेत, किती जागा होत्या, किती फॉर्म कोणत्या जिल्ह्याला. वाटत होतं की बाकी का भरपूर फॉर्म जातील नगरला नाशिकला, मात्र तसं नव्हतं. ठाणे जिल्ह्याला सगळ्यात जास्त फॉर्म त्या ठिकाणी गेलेले आहेत. आपण ती सगळं अपडेटेड पूर्णपणे पाहणार आहे, किती म्हणजे जागा किती कुठं किती जागा होत्या आणि कुठं किती जागेसाठी कुठं किती फॉर्म गेलेत, ही सगळी अपडेट आपण आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्या सर्वांनी लगेच चॅनलला फॉलो करू घ्यायचे, सबस्क्राईब करायचे, जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी माझ्याकडनं काय होत जाईल मिळत जाईल आणि लक्षामध्ये. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी लवकर लगेच फॉलो करून घ्या. ओके चला आता मी जास्त उशीर न करता सुरू करतो आपल्या आजच्या महत्वाच्या लेक्चरला. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पण पाठवा जेणेकरून ओके सर्वांना याची फायदा होईल. घ्या, आता आपल्याला सर्व अर्ज पाहिजेत, मात्र अर्जांच्या टोटली ज्या जागा होत्या सगळ्या त्या जागा आपण याच्या अगोदर बघितलेल्या आहेत, ज्या किती जागा कुठं कुठं आहेत, कुठं किती जागा आहेत तुम्हाला माहिती, तरी पण मी तुम्हाला संपूर्ण जागा कुठं किती आहे ते सांगू, किती फॉर्म आले हे पण सांगणार. या ठिकाणी जिल्हा असणार आहे, या ठिकाणी लघु लेखकला आलेले एकूण फॉर्म, या ठिकाणी क्लर्कला आलेले एकूण फॉर्म, या ठिकाणी शिपायाला आलेले एकूण फॉर्म आणि या ठिकाणी एकूण टोटली सगळे आलेले फॉर्म, हे सगळं आता आपण या ठिकाणी आपण काय करणार आहे पाहणार आहोत. तर आता पहिला प्रश्न पहिल्यांदाच जातो आपण अहमदनगर जिल्ह्याकडं, का ज्या जिल्ह्याला थोडस टार्गेट समजलं म्हणजे हे समजलं होतं का ज्या ठिकाणी जास्त फॉर्म जातील असं अपेक्षित होतं. नगर जिल्ह्यासाठी लिपिक पदासाठी होत्या 141 जागा, निवड यादीसाठी होत्या 141 जागेसाठी 4,980, म्हणजे काहीच फॉर्म गेलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा जास्त फॉर्म अजिबात नाही. 141 जागांसाठी 4,980 फॉर्म गेले आणि शिपायाला ज्या 64 जागा होत्या त्या ठिकाणी बाकी नगरला शिपायाला भरपूर फॉर्म गेले, 12,307 फॉर्म या शिपायाला गेलेले आहेत आणि टोटल 17,797 जागा, म्हणजे शिपायाचा कट ऑफ नगरचा 20 पण क्रॉस करू शकतो आणि क्लर्कचा कट ऑफ सुद्धा 20 आसपासच राहू शकतो, कारण का फॉर्म या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नगरला कमी प्रमाणात क्लर्कला आहे, शिपायला जास्त प्रमाणात. पुढचा जिल्हा होता अकोला. अकोल्याचा जर विचार केला तर 48 जागा होत्या अकोल्याला, तब्बल 48 आणि 48 जागा. मी लघु लेखकचं सांगत नाही, लघु लेखकचं काय नाही, सगळ्यांना संधी भेटणार एका साथ सगळी का बसताय तुम्ही लक्षामध्ये. आता जर अकोल्याचा जर विचार केला, ओके अकोल्याचा जर विचार केला तर अकोल्याला आपल्या जागा होत्या मित्रांनो फक्त 48 जागा होत्या निवड यादीला आणि 48 जागेसाठी 1424, म्हणजे काही जास्त. आता हा नगरचं सांगतो मी तुम्हाला, 4,980 तिथे फॉर्म भरलेत, त्याच्यापैकी जवळजवळ 10-20% मुलांना अपासेट डायरी, का ज्यांना 14 पेक्षा कमी मार्क असणार या ठिकाणी बरं का. शिपायाला 12,360 जरी फॉर्म असले तर लक्षात ठेवा तिथे जवळ 30-40% पब्लिक नापास आहे, का ज्या विद्यार्थ्यांना 10.5 सुद्धा मार्क पडले ना असे विद्यार्थी, म्हणजे ती स्पर्धा फक्त आकडेवारीमध्ये जास्त दिसते. तुमच्या कौशल्य चाचणी असेल किंवा मुलाखत चाचणी असेल याच्यातून तुमचं सिलेक्शन ह्या स्पर्धेवरती किंवा ह्या जागांवरती जाऊ नका लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढे अमरावती होती, अमरावतीचा जर विचार केला तर पण 128 जागा होत्या, 128 जागेसाठी 6,635 फॉर्म गेले अमरावतीला आणि शिपायाचा जर विचार केला तर 42 जागा होत्या अमरावतीला, 42 जागेसाठी 10,000 फॉर्म गेले अमरावतीला, म्हणजे शिपायाच्या पदाला फॉर्म हे भरपूर आहे, स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती संभाजीनगर जर विचार केला तर त्या ठिकाणी संभाजीनगरला 77 जागा होत्या मित्रांनो कनिष्ठ लिपिकला आणि 77 जागांच्या तुलनेत फक्त 3,196 फॉर्म गेले आहेत, 77 जागेसाठी 3,196 आणि लिपिकचा जर विचार केला तर 42 जागेसाठी फक्त 8,156 फॉर्म त्या ठिकाणी गेलेले. या ठिकाणी तुम्ही बीडचं पाहू शकता, आपला टेलिग्राम चॅनल आहे, मी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला देणारच आहे. तत्पूर्वी जे नव्याने तयारी करणारे आहेत, आपले नव्याने तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या आपल्या ह्या नंबर आहे, कोर्टाची भरती असेल, पोलीस भरती असेल, सर्व संपूर्ण राज्य उत्पन्न व्हॉट्सअपला SMS करायचे सर्वांनी, कारण इथून पुढच्या ज्या संपूर्ण भरती प्रक्रिया पुढची संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजेल आणि ही लिस्ट तुम्हाला मी आपला टेलिग्राम हरदेस सर लाईव्ह किंवा पोलीस भरती गुरु हरदेस सर या टेलिग्रामला मी तुम्हाला टाकतो, काही विषय नाही लक्षामध्ये. तुम्ही सर्वजणांनी या ठिकाणी या नंबरला व्हॉट्सअप SMS करा, कारण का पुढच्या सगळ्या अपडेट सगळी माहिती मी तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी देत जाणार आहे. ओके आणि सबस्क्राईब पण करून घ्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. या इकडे आता म्हणजे याच्याहून एक मेरिटचा अंदाज आला का, मेरिट हायेस्ट जाण्याची शक्यता वाटत होती ती नाही आता लक्षामध्ये, कारण का सिटी यांनी घेतलेले. परंतु आता अजून एक मेन मुद्दा मेन टॉपिक असा राहिला आपला, तो म्हणजे कोणता माहिती का, नॉर्मलायझेशन.
नॉर्मलायझेशन मध्ये नंतर आपल्याला समजणार आहे. आता तुम्ही पाहू शकता बीडला जागा होत्या 72, भंडाऱ्याला 29 जागा होत्या. 29 जागेसाठी फक्त 977 फॉर्म आलेले आहेत. 977 29 जागेसाठी. बुलढाण्याला जागा होत्या मित्रांनो 79, 79 जागेसाठी 31, म्हणजे इथे चांगले फॉर्म आले, जास्त फॉर्म आले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे तीन ठिकाणं, ह्या तीन ठिकाणावर लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तीन ठिकाणं अतिशय महत्वाची आहेत मित्रांनो. सी टी सिव्हिल मुंबई, लक्षामध्ये, सी टी सिव्हिल मुंबई याला जागा होत्या 229 आणि फॉर्म आलेले 229 च्या मानाने 6284. त्यानंतर मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबईला एकच जागा, सॉरी 74 जागा होत्या आणि 74 जागांसाठी मित्रांनो फॉर्म आलेले आहेत फक्त आणि फक्त या ठिकाणी फक्त आणि फक्त 603. विचार करा, 74 जागेसाठी 603 फॉर्म आलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी 7 × 7 = 49 आणि 7 × 28 लक्षामध्ये, म्हणजे 490, म्हणजे जवळजवळ त्या सगळ्याच पोरांना त्या ठिकाणी टायपिंगला स्किल टेस्टला बोलवलं जाईल. जवळजवळ त्यातल्यापैकी फक्त वरचे किती 603 आहेत ना, त्यातले वरचे थोडेसे विद्यार्थी सोडले तर सर्वांनाच, म्हणजे कदाचित तेवढे पण सोडायचे नाही ते मला असं तरी वाटतंय. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय मित्रांनो हे आहे लक्षामध्ये, 539 पोरं जवळजवळ त्या ठिकाणी काय करणार आहे, बोलावणार आहेत. 539 म्हणजे 550 आसपास मुलं त्या ठिकाणी बोलू शकतात लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा स्मॉल कॉच मुंबई, स्मॉल कॉच मुंबईला जागा होत्या मित्रांनो 71 जागा होत्या लिपिकला, किती 71, आणि 71 जागेसाठी फक्त 721 फॉर्म आहे. आणि सीएमएम मुंबईला विचार केला, सीएमएम मुंबईला 74 जागेसाठी 603 फॉर्म आहे आणि 229 जागेसाठी 6200, म्हणजे सीएमएम मुंबई आणि स्मॉल कॉच मुंबई या ठिकाणी ज्या 74 आणि 71 जागा होत्या निवडीच्या क्लर्कच्या, त्यासाठी अतिशय कमी मिनिट लागणार आहे. म्हणजे जेवढ्यांना पास आउट आहेत, म्हणजे 15 कट ऑफ त्या ठिकाणी येऊ शकतो, 15, 16, 17 अशा दरम्यान, म्हणजे 14 पास पुढल्यांना सगळ्यांना संधी त्या ठिकाणी कदाचित मिळू शकते. आता स्मॉल कॉच मुंबईचा जर विचार केला, म्हणजे लघुवाद न्यायालय मुंबईला 71 जागा आहे मित्रांनो, 71 जागा मी 7×5 = 35 लक्षामध्ये, म्हणजे एवढ्या दरम्यान तुम्हाला मुलं 7×7 = 49, सॉरी 490, म्हणजे 500 पोरे घ्यायचे आणि मुलं आलेत किती 721, म्हणजे 250 मुलं जास्त शेवटच्या मार्कावरील सगळे घ्यायचे, म्हणजे भरपूर अशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी. धुळ्याचा जर विचार केला तर 38 जागा होत्या, 38 जागेला 768 फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. हे फॉर्मची संख्या जास्त वाटते, याच्यामध्ये कौशल्य चाचणी असेल ते असेल ते सगळे बाजूला घालणार आहेत लक्षामध्ये. आता याच्यात परत एकच साथ घ्यायचे आपल्याला, हे लक्षात येतं म्हणजे एकच साथ घ्यायचे. ओके, त्यानंतर परत पुढे बघा, गडचिरोलीला, गडचिरोलीचा जर विचार केला, गडचिरोली एक मिनिट मी थोडस खाली लवकर आलो होतो, हा एक मिनिट, हा धुळ्याचा विचार केला, गडचिरोलीला 32 जागा होत्या, गडचिरोलीला 32 जागेसाठी 1416 फॉर्म आलेले आहेत. जास्त जागेंचे जिल्हे घेऊ तुम्ही फक्त, आता जास्त जागा ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचं घेतो. नागपूरचा जर विचार केला आपण, नागपूर तर नागपूरला 107 जागा होत्या, त्यासाठी फक्त 3807 फॉर्म क्लर्कला आहे, 3807 फॉर्म क्लर्कला आलेत. आणि शिपायाला नागपूरला होत्या 36 जागा, 36 जागे, म्हणजे शिपायाला सगळीकडे फॉर्म जास्त प्रमाणात, लक्षात ठेवा शिपायाला जे फॉर्म आहेत हे सगळीकडे मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले, जास्त प्रमाणामध्ये शिपायाला सगळीकडे, शिपायाला सगळीकडे फॉर्म आलेला लक्षामध्ये. लिपिकला बाकीचे एकदम लिमिटेड फॉर्म आहेत लक्षात ठेवा. जालन्याचा आपण विचार करू, जालन्याला 30 जागा आहे, म्हणजे 7×7 = 21 लक्षामध्ये, आणि म्हणजे 210 पोरं घ्यायचे आणि 800 फॉर्म त्या ठिकाणी फक्त आलेले आहेत जालन्याला लक्षामध्ये. नंदुरबार, नाशिक, नागपूर, नाशिकचा विचार करू, एक नाशिक जरा थोडा मोठा याच्यावरला जिल्हा होता, नाशिककडे लक्ष द्या, नाशिककडे व्यवस्थित लक्ष द्या. नाशिकला तब्बल जागा होत्या मित्रांनो, नाशिकच्या ज्या जागा होत्या ह्या 178 जागा होत्या लिपिकच्या, आणि 178 जागेसाठी फॉर्म आले 7943. आणि शिपायाला नाशिकला जागा होत्या फक्त 61 आणि त्या 61 जागेसाठी फॉर्म आले 12243. शिपायाला अतिशय भयानक असे कॉम्पिटिशन असणार आहे शिपायाला, लक्षात ठेवा. त्यामुळे शिपायाचा कट ऑफ आणि लिपिकचा कट ऑफ, जरी लिपिकची परीक्षा 30 मार्क 40 मार्काची असली, शिपायची 30 मार्काची असली, तरी कट ऑफ दोघांचा आता जवळजवळ सेम लागू शकतो, हे चित्र या ठिकाणी काय झाले स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, उस्मानाबादचा जर विचार केला तर 60 जागा होत्या उस्मानाबादला, तिथं 1900 फॉर्म आले. परभणीला बाकी एक फॉर्मनी चांगल्या प्रकारे फॉर्म गेले, परभणीला कसे गेले देव जाणे पण भरपूर गेलेत. परभणीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी परभणीला 18 जागा आहे आणि 172 लोक आले फक्त याला लघुलेखकला. त्याच्यानंतर परभणी लिपिकचा विचार केला तर 121 जागेसाठी 6858, म्हणजे परभणीचा रेशो चांगला मोठा आहे. आणि परभणीस 48 जागा शिपायाला होत्या, 48 त्या 48 जागेसाठी परभणीला आले 10,000 फॉर्म.
मित्रांनो हे जे फॉर्म आले 10,000, 20,000, 15,000 भरपूर फॉर्म आहेत, तुम्ही पाहू शकता 10,000 लक्षामध्ये 15,000 सिटी सिव्हिल मुंबईला विचार करा, सिटी सिव्हिल मुंबईला किती फॉर्म गेले, 15,688 फॉर्म आहे. त्याच्यानंतर अमरावतीला 10,000 फॉर्म आहे, नगरला 12,000 फॉर्म आहे, शिपायाला काय झालेले भरपूर फॉर्म दिले. मात्र एक लक्षात ठेवा बघा, पुण्याला बघा 16,000 फॉर्म आले शिपायाला, 16,000 नॉट अ जोक. आणि पुण्याला 4,681 फक्त लिपिकला जागा आहे पुण्याला, आणि सॉरी फॉर्म आलेत. आणि पुण्याचा विचार केला तर बाळांनो पुण्याला लिपिकला जागा आहे 144, किती 144 जागा आहे विचार करा, 144 जागेसाठी फक्त 4,681 फॉर्म आलेत. आणि ह्या ज्या जागा आहेत शिपायाच्या पुण्याच्या, ह्या पुण्याच्या शिपायाच्या जागेचा जर विचार केला तर जागा 86, आणि या 86 जागेसाठी 16,000 फॉर्म त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा बाळांनो, 86 जागेला 16,000 फॉर्म आलेत, आणि 144 जागेसाठी 4,000 फॉर्म आले, 4,500. त्याच्यामध्ये एका सात तुम्हाला घ्यायचंय, म्हणजे 144 ने जर आपण हे केलं, म्हणजे 144 ने जर आपण केलं 144 × 7 तर 1,000 पोरं तिथे घ्यायची. शेवटच्या मार्कवाले म्हणजे त्या 4,000 4,500 जवळजवळ 1,000 ते 1,500 पोरं किल्ला घ्यायचे. त्याच्यात कमी 500 पब्लिक तर नापास असणार आहे, 500-600 पोरं, आणि शिपायाला भरपूर विद्यार्थी नापास असणार आहे. तुम्ही रायगडचा विचार करू शकता, परत ठाण्याला बघा, ठाण्याला क्लर्कला फॉर्म आलेत 8,333, क्लर्कला सर्वात जास्त फॉर्म गेले ते ठाणे सिटीला, आणि शिपायाला 13,681 आले, टोटल 22,000. म्हणजे टोटल जर विचार केला तर एकूण ज्या जागा होत्या त्या जागेचा जर विचार केला तर एकूण फॉर्म आलेले आहेत, एकूण फॉर्म आलेले आहेत लघु लेखकाला 4,681 अख्ख्या महाराष्ट्रातून, बरं, एकूण फॉर्म आलेले लिपिकला 96,909 अख्ख्या महाराष्ट्रातून, एकूण फॉर्म आलेले आहेत क्लर्कला शिपायाला 2,007,178, आणि टोटल सगळे फॉर्म आलेले 3,08,768. आता याच्यावरती कट ऑफ फायनल पुढची प्रक्रिया याच्यावरती मी व्हिडिओ देणार आहे तुम्हाला, किंवा व्हिडिओ मी टाकेलच, काही विषय नाही. याच्या संदर्भात मी व्हिडिओ सर्वांना टाकेल, आपल्या ग्रुपला पण ही तुम्हाला पीडीएफ देऊन टाकतो. आता तुम्ही एक विचार करा, तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, आणि लक्षामध्ये आता काय करायचं, तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, तुला कोणत्या ठिकाणी त्या फॉर्म, ज्या ठिकाणी तू फॉर्म भरलाय त्या ठिकाणी तुला जागा किती होत्या, त्याच्यात एकाच त्या जागेला गुणिले 7 करायचं, आणि जेवढे मुलं घ्यायचे त्यामध्ये, म्हणजे क्लर्कला 25 मार्कावाला, क्लर्कला म्हणजे काही ठिकाणी तेवढ्याची पण गरज नाही, हे आता स्मॉल क्वाज मुंबई या ठिकाणी 15 मार्क असते तरी क्लर्कला काम होणार आहे, त्या सीएम मुंबई 20 मार्क असते तरी क्लर्कला काम होणार आहे, सिटी सिव्हिल मुंबई 22-20 मार्क असते तरी क्लर्कला काम होणार आहे, लक्षात ठेवा. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, का त्या ठिकाणी क्लर्कला आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जागे त्याला 7 करा, म्हणजे क्लर्कचा आज ह्या फॉर्म वरून एक समजलं, 2-3 जिल्हे सोडले तर 25 वाला तर सगळीकडे सेफ राहील, 25+ वाला सगळीकडेच या ठिकाणी सेफ राहणार आहे लक्षामध्ये. आता मी पुढचा व्हिडिओ उद्या, जी रिस्पॉन्सिटी येणार एवढ्या 2-3 दिवसात आपली सेकंड रिस्पॉन्सिटी येते, त्या सेकंड रिस्पॉन्सिटी संदर्भात आणि फायनली कट ऑफ संदर्भात थोडासा याचा अभ्यास करून मी फायनल कट ऑफ काय लागू शकतो कोर्टात त्याच्या संदर्भात मी व्हिडिओ टाकेल लक्षामध्ये. तोपर्यंत मी काय आता सध्या त्याच्यावरती लगेच व्हिडिओ देत नाही, किंवा त्याच्यावर लगेच मी आता सध्या व्हिडिओ टाकत नाही त्या ठिकाणी, नंतर मी नक्की त्याच्या संदर्भात किंवा त्याच्यावरती व्हिडिओ टाकून देईन तुम्हाला लक्षामध्ये. मात्र आता पोलीस भरतीचे पण फॉर्म चालू, तुम्ही पोलीस भरतीची पण तयारी करताय मला माहिती, जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो मिशन खाकी बॅच आपल्याकडे, मित्रांनो ऑफलाईन ऑनलाईन बॅच विबी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1 आदी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लावी प्लस रेकॉर्ड बॅच. विद्यार्थी मित्रांनो एक वर्ष कालावधी असणार, 50% वापस असणारी, अनलिमिटेड डॉक्टर्स असणारी, किती वेळा लेक्चर पाहू शकता येणारी, महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर शिकवलं आणि महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1 विबी सर गुरुकुल अकॅडमी. मित्रांनो गुरुकुल अकॅडमी ऑफलाईन मध्ये पण काम करते 12 मध्ये, या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन क्लास घेऊ करू शकता, आणि ऑफलाईन मध्ये पूर्णपणे निवासी बॅच असतात, पूर्णपणे निवासी पद्धतीने शिकवलं त्या ठिकाणी शिकवणी असते किंवा शिकवलं जातं. त्याचबरोबर पुस्तकाच्या बाबतीत सर्वजण विचारणा करतात तर पुस्तकाचं फुल्ली एडिशन आहे, हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे, नवीन पूर्ण आता सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024 ची प्रसिद्ध झाली. मित्रांनो सिद्धेश्वर हाडवे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मधलं 666+ जम्बो पुस्तक नव्या गर्दीतून जाण्याचं यश मार्ग 2004 ते 2018 भाग एक, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरण स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, 43-2018 प्रश्नपत्रिका, 57-17 प्रश्नपत्रिका, 55-16 प्रश्नपत्रिका, 50-14 प्रश्नपत्रिका, 28-13 प्रश्नपत्रिका, 34-11 प्रश्नपत्रिका, आणि 33-4 ते 10 प्रश्नपत्रिका, 230 सराव टेस्ट, हे सगळं काही तुम्हाला मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सरांचं भारतीय प्रकाश पुणे. त्याचबरोबर ऑल इंडिया 40+ ऑल पीओ प्रश्नपत्रिका 180+ टॉपिक वाइज सराव टेस्ट आहे, 50+ संभाव्य संपूर्ण पर सराव टेस्ट आहे. मित्रांनो त्याचबरोबर पीओ ऑनलाइन टेस्ट रँक, सराव ऑनलाइन टेस्ट रँक, ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्म, लाइव प्रोग्राम ट्रेनिंग, सगळं काय तुम्हाला त्याचबरोबर
सोबत आगामी संपूर्ण 2023-24 च्या वर्षभरातील फुल्ली अपडेटेड चालू घडामोडी हे सुद्धा पुस्तक तुम्ही लवकरच खरेदी करू शकता. त्या अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की जिल्हा न्यायालय भरती संदर्भातल्या ज्या लिपिक आणि शिपाई पदाला एकूण टोटल किती फॉर्म आले होते, कोणत्या जिल्ह्याला किती जागा होत्या, कोणत्या जिल्ह्याच्या तुलनेत कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आले, ही आता अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता याच्यानंतरची पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता आपली सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी एवढा 2-3 दिवस येऊ शकते. सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतर नॉर्मलायझेशन आफ्टर मार्क म्हणजे नॉर्मलायझेशनचे मार्क येते, नॉर्मलायझेशन मार्क आल्यानंतर मग आपल्याला लागेल तो म्हणजे कट ऑफ, फायनल कट ऑफ. या ठिकाणी शॉर्ट लिस्ट लागणार नाही, फायनली कट ऑफ लागेल. आणि कट ऑफ कसा लागेल, नॉर्मलायझेशनला किती मार्क कमी जास्त होईल, या संदर्भात परत मी नवीन व्हिडिओ नवीन माहितीचा नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.